नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी ज्ञानेश्वर देठंकर। इयत्ता 10वी इतिहास राज्यशास्त्र यातलं पहिलं प्रकरण इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या धड्याची माहिती मी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी देणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळं शाळा कधी सुरू होईल हा एक यक्ष प्रश्न आहे, एक मोठा प्रश्न आहे। आणि त्यामुळं आपलं इयत्ता 10वीचं वर्ष हे वाया जाऊ नये किंवा आपण सतत शिक्षणाच्या प्रवाहात राहण्यासाठी, म्हणूनच माननीय मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनातून आपण ऑनलाईन पद्धतीनं इतिहास विषयाचं अध्यापन करण्याची सुरुवात या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करत आहोत। मी आशा करतो सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीनं PDF पद्धतीनं आपलं इतिहास राज्यशास्त्र इयत्ता 10वीचं पुस्तक तुम्ही डाउनलोड करून घेतलंही असेल आणि तुमचा अभ्यासही सुरू झाला असेल। पण आपण शिक्षणाच्या प्रवाहात राहून या व्हिडिओच्या माध्यमातून इतिहास विषयाचं अनेक प्रकरणाची माहिती आपण या ऑनलाईन पद्धतीनं आपण या ठिकाणी काय करणार आहोत, समजून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला इयत्ता 10वीचं इतिहास पुस्तकाची थोडक्यात एक माहिती आपण सांगणार आहोत। तसं इतिहास व राज्यशास्त्र याची ओळख तुम्हाला 9वीच्या पाठ्यपुस्तकातून तुम्हाला झाली असेल, त्यातले गुण, त्यानंतर आपलं प्रॅक्टिकल या सगळ्यांची माहिती तुम्हाला 9वीमध्ये झालेली आहे। म्हणून त्यामध्ये मी अधिक वेळ न जाता आपण आपल्या विषयाकडे जास्त आपण वळणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीचं इतिहास व राज्यशास्त्र या पुस्तकाचं नाव असलं तरीही याला आपण उपयोजित इतिहास या नावानेही या पुस्तकाला या ठिकाणी ओळखतो। आता उपयोजित इतिहास म्हणजे काय याची संपूर्ण माहिती तुम्हाला प्रकरण 3 आहे, पण थोडक्यात तुम्हाला मी त्यांची माहिती सांगतो। उपयोजित इतिहास म्हणजे की आपल्याला इतिहास विषयाचा अभ्यास कशासाठी उपयोग आहे, म्हणजे अनेक जणांना इतिहास विषयाच्या अभ्यासाबद्दल एक शंका आहे की इतिहासाचा अभ्यास हे कशा पद्धतीने केला जातो, कसं इतिहासाचं लेखन केलं जाते, त्याला काही पुरावा असतो का नाही, का उगाच त्या ठिकाणी लिहिलं जाते, का महाराजांनी आपलं एक कौतुक व्हावं राजा महाराजांनी म्हणून इतिहासाचं लेखन त्यांनी तशा पद्धतीनं करून घेतलं आहे, म्हणजे अशा अनेक प्रकारच्या शंका आपल्याला इतिहास विषयाबद्दल त्या ठिकाणी आहे। तसंच इतिहास विषयाचा अभ्यास आपल्याला फक्त 10वीपर्यंत उपयोग आहे, नंतर त्याचा काही उपयोग नाही। पण या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला 10वीमध्ये इतिहास विषयाचा अभ्यासामध्ये आपल्याला कशा प्रकारे ज्ञानशाखामध्ये किंवा विषयामध्ये याचा उपयोग होऊ शकतो याची माहिती आपल्याला यामध्ये सांगितलेली आहे। म्हणून आपल्याला इयत्ता 10वीचं इतिहास व राज्यशास्त्र या विषयी एक संपूर्ण माहिती आपल्याला या पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला दिलेलीच आहे। पण तसंच अनेक प्रकारचे व्हिडिओही याचे तयार आहेत, पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक पहिलं प्रकरण इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा हे समजून त्या ठिकाणी घेणार आहोत। आता इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा, आता तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये 2 प्रकरणं आहेत आणि ती दोन्ही प्रकरण इतिहास लेखनाविषयीच आहे। म्हणजे इतिहासाचं लेखन कशा प्रकारे केलं जाते त्याची एक पाश्चात्य परंपरा आहे आणि भारतीय परंपरा आहे। आणि खऱ्या अर्थाने एक दुर्भाग्याची गोष्ट आहे की आपल्या भारताला एक 5000 वर्षापूर्वीचा इतिहास लाभलेला आहे, पण तरीही आपण जे इतिहासाचं लेखन केलं पाहिजे ते लेखन पद्धतीने नव्हतं प्राचीन काळी, ते एक विविध साधनांच्या माध्यमातून आपण ते माहिती संकलित केलेली आहे, म्हणजे भौतिक साधनं असतील, मौखिक साधनं असतील। पण लिखित स्वरूपाचं इतिहास लेखन ही परंपरा आपल्याला पाश्चात्यांनी आपल्याला करून दिलेली आहे, म्हणजे इतिहासाचं एक आधुनिक पद्धत, एक शास्त्रशुद्ध पद्धत त्याचं लेखन कसं केलं पाहिजे हे पाश्चात्यांनी आपल्याला करून दिले। आणि त्यामध्ये ग्रीक संस्कृतीमध्ये एक महान इतिहासकार होऊन गेला, त्याचं नाव आहे हिरोडोटस। तर हिरोडोटस यांनी द हिस्ट्री या आपल्या ग्रंथातून आपल्या देशाचा इतिहास जगाला कळावा या हेतूने त्यांनी इसवीसन 5व्या शतकामध्ये त्यांनी इतिहासाचं लेखन करायला त्या ठिकाणी सुरुवात केली। म्हणून आधुनिक इतिहास लेखनाची खरी पद्धत किंवा खरं लेखन हे आपल्याला हिरोडोटसनी जगाला करून दिलं। म्हणून हिरोडोटस हा इतिहासातला जनक त्या ठिकाणी काय केला जातो, मांडला जातो, म्हणजे इतिहासाची खरी ओळख हिरोडोटसनी आपल्याला जगाला करून दिली। म्हणून हिरोडोटस हा इतिहासाचा जनक हा म्हणून काय केला जातो, ओळखला जातो। आता आपलं पहिलं जे प्रकरण आहे इतिहास लेखन पाश्चात्य
परंपरा म्हणजे गतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः संगती लावून त्याचे आकलन करून घेणे या उद्दिष्टाने इतिहासाचे संशोधन लेखन आणि अभ्यास केला जातो आणि ही एक अखंडितपणे चालणारी प्रक्रिया आहे। आता अखंडितपणे चालणारी प्रक्रिया याची एक थोडक्यात मी तुम्हाला माहिती होईल म्हणजे गतकाळात घडून गेलेल्या घटना म्हणजे कोणत्या की भूतकाळाच्या घटना घडल्यात त्या घटनाची क्रमशः संगती लावून म्हणजे एकामागे एक शिवाजी महाराजांच्या आधी कोणते राजे होते शिवाजी महाराजांनंतर कोण नंतर त्या ठिकाणी राजे झाले या म्हणजे ह्या सर्व घटनांची एक क्रमशः संगती लावूनच त्याचं आकलन करून चिकित्सकपूर्व त्याचं संशोधन करून मगच त्या घटनेचं लेखन करून त्याचा अभ्यास करून ती इतिहासाचं लेखन त्या घटनेचं इतिहासाचं लेखन त्या ठिकाणी केलं जाते आणि हे अखंडितपणे चालणारी प्रक्रिया। अखंडितपणे चालणारी प्रक्रिया म्हणजे काय की एखाद्या घटनेच्या आधारे जेव्हा आपण इतिहासाचं लेखन करतो आणि कालांतराने त्या घटनेचं आपल्याला नव्याने काही पुरावे मिळाले आहे मग मागच्या घट पुराव्याच्या आधारे जे आपण इतिहासाचं लेखन केलं आहे आणि नव्याने पुरावे मिळाल्यानंतर त्या घटनेचा आधारे आपण जेव्हा इतिहास लेखन करू त्याची दोघांची संगत होत नसेल सुसंगत नसेल म्हणून मागच्या पुराव्याआधारे जे आपण इतिहासाचं लेखन केलं असेल ते त्या ठिकाणी चुकीचं ठरू शकेल आणि म्हणून नव्या पुराव्याआधारे त्या घटनेचं परत आपल्याला चिकित्सकपूर्व संशोधन करून परत त्या घटनेची आपल्याला माहिती नव्याने काय करावी लागेल लिहावी लागेल मग नव्याने इतिहास त्या ठिकाणी लेखन करावं लागेल। तसंच काही घटनेचे कालांतराने नवे नवे पुरावे मिळतात आणि नवे नवे पुरावे मिळून त्या घटनेची अधिक माहिती आपल्याला काय होऊ शकते मिळू शकते म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच की इतिहास लेखन ही खंडित प्रक्रिया नाही एकदा लिहिलं की झालं असं होऊ शकत नाही ती अखंडितपणे चालणारी ती प्रक्रिया आहे। आता विद्यार्थ्यांनो आपल्याला या ठिकाणी विज्ञान ज्ञानशाखामध्ये उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून पाहूनच प्रायोगिक पद्धत आणि प्रत्यक्ष निरीक्षण याचा अवलंब करून त्या घटनेची आपल्याला सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडून त्याची माहिती आपण त्या ठिकाणी काय करू शकतो सिद्ध करू शकतो आणि ती पुन्हा पुन्हा सिद्ध करू शकतो म्हणजे विज्ञानामध्ये एखादी घटना असेल त्या घटनेची माहिती आपण पुन्हा पुन्हा सिद्ध करू शकतो जसं न्यूटनचा नियम हे आजही आपण करू शकतो सिद्ध उद्याही करू शकतो पण इतिहास संशोधनामध्ये आपल्याला प्रायोगिक पद्धत आणि निरीक्षण पद्धत ही जशी विज्ञानाला उपयुक्त ठरू शकते तशी इतिहास विषयाला आपल्या होऊ शकत नाही कारण इतिहासाची अभ्यासाची जी रचना आहे म्हणजे इतिहासामध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घडून गेलेल्या असतात आणि मग त्या घटना पुन्हा आपण या ठिकाणी पुनरावृत्ती करू शकत नाही त्या घटनेची जसं पहिलं महायुद्ध जे घडलं ते आज आपण परत करू शकतो का नाही म्हणून त्या घटनेची आपण पुनर्जीवित आपण करू शकत नाही म्हणून आणि त्या घटने जी घटना घडली त्या काळात त्यावेळेस आपण उपलब्ध नसतो म्हणून उपलब्ध असणाऱ्या माहितीच्या आधारे त्या घटनांची सार्वत्रिक नियम मांडून नंतर त्याचे चिकित्सकपूर्व आपण त्याचं संशोधन करूनच ती घटनेचा इतिहास आपण त्या ठिकाणी काय करू शकतो लिहू शकतो मग यासाठी आपल्या सर्वप्रथम त्या घटनेचे दस्तावेजात आपल्याला तपासावे लागतील। दस्तावेजात म्हणजे प्राचीन काळात एखादा आपल्याला कागद सापडला असेल जसं आज पेशवे काळातले 3,500 आपल्याला पत्र आहे त्याचं आजही आपलं संशोधन चालू आहे मग ह्या दस्तावेजाची माहिती किंवा त्या दस्तावेजाचा जो मजकूर असेल जी भाषा असेल ती आपल्याला आधी समजून घ्यावी लागेल मग ती समजण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी ती भाषा समजण्यासाठी आपल्याला त्या भाषा तज्ज्ञांची आपल्याला काय आहे आवश्यकता आहे कारण भाषा तज्ज्ञाच्याच माध्यमातून त्या मजकुराचा त्या दस्तावेजामधला असणारा मजकुराचा नेमकी त्याचा अर्थ आपल्याला काय करू शकतो समजून घेऊ शकतो त्यासोबत जेव्हा आपल्याला अर्थ समजेल मग याचा कालखंड कोणता त्या कागद जो वापरला आहे दस्तावेजाचा त्याचा काळ कोणता आहे त्यानंतर त्या मजकुरामध्ये कोणाचा अधिकारदर्शक कोणा राजाची मुद्रा आहे या सर्वांची माहिती आपल्याला त्या जाणकार इतिहास तज्ज्ञांकडून किंवा भाषा तज्ज्ञाकडून आपल्याला ती आपल्याला मिळू शकते आणि आपल्याला मदत होईल त्यांची की त्या दस्तावेजातून आपल्याला त्या घटनेची सविस्तर माहिती आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो। आज आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा त्याची थोडक्यात एक प्रास्ताविक माहिती आपण या ठिकाणी बघितली आहे यानंतरही आपण इतिहासाच्या संशोधनाच्या पद्धती कोणकोणत्या आहेत
त्याची माहिती आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। मला आशा आहे की तुम्हाला ह्या पहिल्या व्हिडिओमध्ये इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा याची एक प्रास्ताविक माहिती तुम्हाला समजून घेता आली असेल किंवा समजली असेल। तरीही तुम्ही तुमच्यामध्ये जर काही काही शंका असेल नंतर मी तुम्हाला व्हॉट्सअप क्रमांक देणार आहोत, त्यामध्ये तुम्ही मला ते विचारू शकता। धन्यवाद।